भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने आज पत्रकारों से संवाद साधा। इस दौरान अमित शाह के दौरे पर पत्रकारों द्वारा सवाल पूछे जाने पर वे बोले कि अभी कुछ स्पष्ट नहीं है, लेकिन वे कल के उद्घाटन समारोह कार्यक्रम में जरूर उपस्थित रहेंगे। अजून तरी काही मला स्पष्टता नाही आहे की आजचा दौरा आलेला आहे, पण अजून दौऱ्याबद्दल किती वाजता येतील किंवा कसं अजून मी नक्की सांगू शकणार नाही, पण ते कार्यक्रमाला येणारच आहे। मी कालही सांगितलं की शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथजी मुख्यमंत्री व्हावे। शेवटी आज एकनाथजी मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, दोघंही त्या ठिकाणी उत्कृष्ट काम करताय। तसंच त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं की कधी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हावे, कधी जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, कधी अजितदादा मुख्यमंत्री व्हावे। कधी आपण सुप्रिया सुळेचे बोर्ड बघतो, कधी आपण जयंत पाटलाची बोर्ड बघतो, कधी अजितदादाची बघतो। काँग्रेसमध्ये नाना पटोलेजीला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे, आणि ती जी आहे तिसरी शिल्लक्षणा किंचित होत चालली आहे। कालही चार पाच मीरा भाईंदरच्या नगरसेवकांनी शिल्लक्षणा जी आहे उद्धव ठाकरेची, ती सेना किंचित करण्याचं काम झालं। काल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले भाजपमध्ये, त्यांनाही वाटतं आता ते किंचित होत आहे रोज, त्यांनाही वाटतं मुख्यमंत्री मी व्हावं। आणि त्यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावं त्याच्या त्यांचा तो त्याच्या पक्षाचा निर्णय आहे, पण कुणाला मुख्यमंत्री व्हायचं वाटलं शेवटी बहुमत लागतं, बहुमताचे आधार लागतात। कुणी कुणाचे बोर्ड लावले याला काही फार अर्थ नाही आहे। शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये बहुमत सिद्ध करावं लागतं आणि बहुमत यावं लागतं।